नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीकडून गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा 553 क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाने जप्त केला आहे. तांदूळाची वाहतूक करणाऱ्या दोन्ही वाहनांसह 28,42,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही वाहनातील 10,42,135 रुपयांचा 553 क्विंटल तांदूळ व 18 लाख रुपये किमतीची वाहने असा सुमारे 28,42,135 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत नंदुरबार तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक हर्षद छगन नेरकर यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक दिलीप शिवाजी टेंगे व नारायण चंद्रसिंग गाडे दोन्ही राहणार मोहजवाडी तालुका बीड व दुसऱ्या वाहनातील सुलेमान आजम खान राहणार नवापूर औरंगाबाद या तिघा संशयितांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर करत आहे. कैलास पाडवी, TTC न्यूज, नंदुरबार. दिनांक 1 मार्च रोजी 2 ट्रकची वाहतूक जी मराठवाड्याकडनं गुजरातकडे होत होती अहमदाबादला, ते 2 वाहन हे त्याच्यामध्ये रेशनिंगचा तांदूळ आहे या संशयावरनं जप्त करून पोलीस स्टेशनला लावले. सदर तांदळाची जी तपासणी ही नंदुरबार तहसीलमधील पुरवठा निरीक्षक हर्षद नेरकर यांच्याकडनं करून घेतली आणि प्रथमदर्शनी तो तांदूळ संशयास्पद आढळल्याने आम्ही त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. दोन्ही वाहनांचे चालक जे आहेत ते सध्या चौकशीसाठी आमच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे चौकशी करून तो तांदळाचे मूळ माळ कोण आहे ते निष्पन्न करून तो तांदूळ नेमका कुठून आलेला आहे या दृष्टीने तपास चालू आहे. त्याचप्रमाणे सदर तांदळाचे नमुने हे पुरवठा निरीक्षक यांनी घेतले असून ते तपासणीकरता नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. प्रयोगशाळेतनं तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावरती त्या पाणी पुराव्याची जमवाजमा करून पुढील अटकेची कारवाई आम्ही या दोन्ही गुन्ह्यांमध्ये करणार आहोत. सर, साधारण किती रुपयांचा माल आहे? दोन्ही ट्रक जो आहे ते दोन्ही ट्रकमध्ये 506 असे कट्टे आढळले आहेत आणि मुद्देमाल्याची तांदळाची किंमत जी आहे ती 5,30,000 जवळपास दोन्ही मिळून 10,30,000 इतकी होते आणि वाहनाची किंमत 9,00,000 असं साधारणतः 29 लाखाचं मुद्देमाल आपण जप्त केलेलं आहे.